क्लास 10th इंग्लिश वर्कशॉप ऑफ 2.6 वर्ल्ड हेरिटेज विथ मराठी ट्रांसलेशन बिफोर स्टार्टिंग द वीडियो। हाय फ्रेंड्स, वेलकम इन आवर ओन टीचर चैनल। सब्सक्राइब माय चैनल एंड टच द बेल आइकॉन टू गेट द नोटिफिकेशन ऑफ न्यू वीडियो। जागतिक वारसा स्थळ हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्कोद्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असते। युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे त्याची देखरेख केली जाते। त्याच्या प्रकारात विविधता आढळून येते, म्हणून यात अरण्ये, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचा समावेश होतो। चीनमधील माउंट हंगशन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ऐतिहासिक काळात चिनी कला आणि साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती आणि भौगोलिक स्थळ सौंदर्याच्या दृष्टीने देखील हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे। आता पाहूया जागतिक वारसा स्थळांचा इतिहास। 1954 इजिप्तने नाईल नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी अस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली। यामुळे अबू सिंबल मंदिरे आणि इतर प्राचीन इजिप्शियन कलाकृती असलेली दरी पाण्याखाली जाणार होती। मग ही मंदिरे आणि कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने 1959 एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली। त्याद्वारे ही मंदिरे उतरून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आणि याचा खर्च 80 मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आला। मग त्यातले 40 मिलियन डॉलर्स हे 50 वेगवेगळ्या देशांकडून जमा झाले। ह्या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद यांनी सांस्कृतिक वारसा स्थळाचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला। मग 1965 जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली गेली। युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला। आता आपण पाहूया जागतिक वारसा समिती। आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये कोणकोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचा प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहे। याची बैठक वर्षातून एकदा होते। 6 वर्षाच्या कालावधीत निवडलेल्या 21 पक्षांच्या प्रतिनिधींचा याच्यामध्ये सहभाग असतो। आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्याचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन करण्याची जबाबदारी या राज्यपक्षांची असते। जागतिक वारसा स्थळ कसे ठरते हे आपण पाहूया। जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत। पहिला टप्पा सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे, यालाच प्रायोगिक यादी म्हणतात। त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो। मग तिसऱ्या टप्प्यामध्ये जागतिक स्मारके स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघाच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फाईलीचे परीक्षण करतात। त्यानंतर जागतिक वारसा स्थळ बनवण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषापैकी किमान 1 निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे, आणि या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते। जागतिक वारसा स्थळांचे प्रकार। 2009 गणना केलेली 148 देशांमध्ये स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत। 689 स्थळे ही सांस्कृतिक आहेत, 176 ठिकाणे ही नैसर्गिक आहेत आणि 25 ठिकाणे संमिश्र आहेत। यात इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 44 जागतिक वारसा स्थळे आहेत। भारतात 36 आहेत, त्यामध्ये 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र। जागतिक वारसा समितीने देशातील जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागणी केली आहे।
एक आफ्रिका, दोन अरब राष्ट्रे, तीन आशिया पॅसिफिक, चार युरोप व उत्तर अमेरिका आणि पाच लॅटिन अमेरिका व कॅरिबियन। धोक्यात असलेली जागतिक वारसास्थळे। अनेक जागतिक वारसास्थळांना आज धोका निर्माण झाला आहे। युद्धे, अतिक्रमण, भूकंप, अफाट शहरीकरण, पर्यटकांचे प्रचंड लोंढे, हवेचे प्रदूषण, आम्लवर्षा यासारख्या घटकांमुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। जागतिक वारसा केंद्राच्या WHC.UNESCO.ORG या ठिकाणी भेट दिल्यास आपल्याला त्या संदर्भात अधिक माहिती मिळते। क्वेश्चन 1, राइट द इम्पॉर्टन्स ऑफ द इयर्स गिवन बिलो विथ रेफरन्स टू द वर्ल्ड हेरिटेज साइट्स। 1959, युनेस्को लॉन्च्ड एन इंटरनॅशनल कॅम्पेन टू प्रोटेक्ट टेम्पल्स अँड आर्टफॅक्ट्स। 1965, व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट। 1968, द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट देअर युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट। 1972, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज ॲडॉप्टेड बाय युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स। 2009, 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स वेर लोकेटेड इन 148 कंट्रीज। क्वेश्चन 2, नेम द फॉलोइंग। ए, द कंट्री वेर माउंट हांगशन इज सिच्युएटेड इन चायना। बी, द फेमस डॅम इन इजिप्त ऑन रिव्हर नाईल, आसवान हाय डॅम। सी, द प्लेस वेर द कॉन्फरन्स बेस्ड ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड, स्टॉकहोम स्वीडन। डी, द कंट्री इन विच द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट आर इटली। ई, द बॉडी विच कॅन एक्सक्लूड अ साइट फ्रॉम वर्ल्ड हेरिटेज लिस्ट इज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी। क्वेश्चन 3, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। ए, द वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन्क्लूड्स कल्चरल अँड नॅचरल एरियाज। बी, देअर वेअर अराउंड 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन द वर्ल्ड। सी, द रोल ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज टू लिस्ट द साइट्स एज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट। डी, द टेन्युअर ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज 6 years। ई, वी कॅन गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड हेरिटेज साइट्स फ्रॉम इट्स वेबसाइट ॲट WHC.UNESCO.ORG। क्वेश्चन 4, कंप्लीट द फॉलोइंग वेब बाय गिविंग रीझन्स व्हाय वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर। वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर बिकॉज वॉर, पोल्युशन, ॲसिड रेन, हॅवी टूरिस्ट ट्रॅफिक, पोचिंग, नॅचरल डिझास्टर्स, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन अँड
ह्यूमन एनक्रोचमेंट. क्वेश्चन 5, आंसर इन योर ओन वर्ड्स. ए, व्हाट आर द ड्यूटीज टुवर्ड्स प्रिजर्वेशन ऑफ एनी हिस्टोरिकल साइट. 1. प्रिजर्व देम केयरफुली. 2. डोंट स्पॉइल देयर ब्यूटी बाय स्क्रैचिंग और राइटिंग नेम्स. 3. वी मस्ट ओबे रूल्स एंड रेगुलेशन ऑफ दैट प्लेस. 4. वी शुड यूज डस्टबिन फॉर कीपिंग द एरिया क्लीन. 5. वी शुड इंसिस्ट द गवर्नमेंट टू टेक कंप्लीट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रिजर्विंग देम. 6. We have to keep silence while visiting. B. Why should we preserve the World Heritage Sites? We should preserve World Heritage Sites because they are the wonders of arts and architecture. 2. The whole world feel proud of these sites. 3. These World Heritage Sites reminds us of the past glory, art and culture. 4. They continue inspire us. 5. They give knowledge of prolonged human endeavors. C. What is the role of World Heritage Sites in promoting tourism in any country? The World Heritage Sites plays a vital role in promoting tourism in countries. The organization is responsible with the country's contribution for preserving the site. It provides funds if the site retains its original grandeur and beauty. Flock of tourists from all over the world are sure to visit the site. Naturally, it will flourish and also provide employment. Question 6. Read the following duties towards preservation of any historical site and make sentences about each of our duties. 1. Obey rules and regulations. Visitors must obey the rules and regulations displayed at the entrance. 2. Maintain discipline and order. Visitors must maintain discipline and order in the site. 3. Maintain cleanliness. It is must to maintain cleanliness in the area. 4. Use dustbins and garbage bags. Visitors should use dustbins and garbage bags for leftovers. 5. Observe silence. Visitors must observe silence at the site. 6. Maintain environmental safety. Visitors should maintain environmental safety for their own safety. 7. Protect our country's history or heritage. It is our duty to protect our country's historical heritage. Question 7. Complete the following flowchart by choosing from the options given below to show how any site of any country can become a World Heritage Site. या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ते जंबल्ड आहेत, ते आपल्याला योग्य क्रमाने लावायचे आहेत. 1. Inclusion of the name of site for the nomination in a tentative list after an inventory in the country or the state. 2. Inclusion of the name of a site from the tentative list to the nomination file. 3. A review of the file included by the advisory bodies. 4. Decision of the World Heritage Committee after review of the nominated file. 5. Name of the site is inscribed on the
वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आफ्टर मीटिंग द क्राइटेरिया. क्वेश्चन 8. मैच द पेयर्स टू डिफाइन डिफरेंट रोल्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ग्रुप ए एंड ग्रुप बी आंसर्स आर गिवन डायरेक्टली. 1. आइडेंटिफाई कल्चरल एंड नेचुरल साइट्स ऑफ आउटस्टैंडिंग यूनिवर्सल वैल्यू अक्रॉस कंट्रीज. 2. आइडेंटिफाई साइट्स ऑफ स्पेशल इम्पोर्टेंस फॉर एवरीवन. 3. आइडेंटिफाई साइट्स दैट रिप्रेजेंट बेस्ट एग्जाम्पल्स ऑफ वर्ल्ड कल्चरल एंड और नेचुरल हेरिटेज. 4. यूनेस्को सिक्स टू प्रिजर्व आउटस्टैंडिंग साइट्स एंड नेचुरल रिसोर्सेस. 5. वर्ल्ड हेरिटेज साइट्स शुड हैव रिलीवेंट डेवलपमेंट प्लान पॉलिसीज. 6. वर्ल्ड हेरिटेज साइट शुड प्रोटेक्ट दीज साइट्स. 7. वर्ल्ड हेरिटेज साइट सर्व एज एन एसेट फॉर इकोनॉमिक डेवलपमेंट एंड इन्वेस्टमेंट. 8. वर्ल्ड हेरिटेज साइट शुड एंश्योर ग्रीन लोकल बेस्ड स्टेबल एंड डिसेंट जॉब्स. 9. इट शुड एट लार्ज डेवलप टूरिज्म. क्वेश्चन 9. डू यू नो द डिफरेंस बिटवीन वर्ल्ड हेरिटेज एंड कल्चरल हेरिटेज. रेफर टू अ डिक्शनरी एनसाइक्लोपीडिया reference books website google search to get the detailed meaning. The word world heritage is related with natural or man-made place. It has international importance and cultural values of the world. The word cultural heritage is related with a particular society or groups. Its ideas, customs, beliefs that have existed from past generation maintained in present and preserved for future generation. From question 10 to 15 and grammatical portion, don't forget to see workshop 2 and don't forget to subscribe my channel to get the notification of Workshop 2. Thanks for watching this video.